पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून लातूरची खूप चांगली ओळख आहे आणि तो आज राखला गेला आहे, कारण की आज लातूरमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांची यंदा सत्ताधारी सेना आणि भाजपला चांगलाच दणका दिला आहे. प्रचार दरम्यान 200 पेक्षा जास्त जागा मिळून सत्तेवर येणारी स्वप्न पाहणाऱ्या युतीचा गाडी यंदा अडखळी आहे. तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी यांचे दोन्ही सुपुत्र यंदा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. भावांच्या विजयानंतर अभिनेता रितेश देशमुख आपल्या ट्विटर अकाउंटवर बाबा आम्ही करून दाखवलं असं भावनिक ट्विट देखील त्यांनी केलं आहे. अमित देशमुख हे लातूर तर धीरज देशमुख हे ग्रामीण मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. रितेश देशमुखनेही आपल्या दोन्ही भावांच्या प्रचारात सक्रिय सभा घेत सत्ताधारी पक्षावर टीका केली. लातूर ग्रामीण मतदारसंघात धीरज देशमुख यांनी 1,33,000 मत मिळवून आपल्या विरोधकांना सडेताफ केलं. तसेच दुसरीकडे काँग्रेसच्या तिकिटावर लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख यांनी 1,00,000 पेक्षा जास्त मत मिळवत भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला.